उल्लास नगर क्रमांक दो ओटी सेक्शन में 9 से 10 बच्चों ने मिलकर 13 गाड़ियों की तोड़फोड़ कर दी है। इन बच्चों में 2 नाबालिग बच्चे भी शामिल है। इस मामले की शिकायत और सीसीटीवी फुटेज उल्लास नगर पुलिस स्टेशन में दर्ज करवाया गया है। काल मध्यरात्री सुमारास काही अंदाज मुलांनी येऊन आमच्या रमा आंबेडकर नगरमध्ये येऊन बऱ्याचशा गाड्यांची मोडतोड केलेली आहे। गाड्याच्या काचा वगैरे फोडले आहेत। वारंवार या रमा आंबेडकर नगरमध्ये बऱ्याच वेळा कमीत कमी 3-4 वर्षापासून हे चालू सत्र चालूच आहे। कधी गाड्या फोडणं, कधी गाड्या जाळणं, कधी दगडफेक करणं हे वारंवार होत आहे। पण मात्र पोलीस प्रशासन यावर किती कारवाई करते हेच कळत नाही। वारंवार पकडतात आणि त्याची पुढे कारवाई काय करतात काहीच त्याचं कारण कळत नाही। तरी मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो की या ठिकाणी पोलिसाचा बंदोबस्त वाढवण्यात यावा, गस्त घालण्यात यावी। कारण काही नशेली मुलं असतात ते या ठिकाणी जास्त वावर करतात। म्हणून पोलिसांनी या ठिकाणी वेळोवेळी फेरा मारला पाहिजे। काही रात्री मुलं आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। स्थानिक असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी। कारण स्थानिक जरी असले तरी आपला एरिया आहे, म्हणून सर्वांनी सांभाळणे गरजेचं आहे। तरी मी प्रशासनाला एक विनंती करतो की या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर फारच बरं होईल। कोणार्क अपना शहर अपनी बातें।